उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। शेती हा मानवाने लावलेला एक अद्भुत शोध। कालांतराने या शेती सुलभ होण्यासाठी मानवाने त्यातही अनेक संशोधन केली। चाकापासून सुरू झालेला मानवाचा शोध आज अगदी ड्रोनपर्यंत येऊन पोहोचलाय। शेती सुलभ आणि जलद करायची असेल तर त्यासाठी अत्याधुनिक आणि मजबूत अवजार मशिनरी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकऱ्यांच्या अशाच गरजा ओळखून मागील 2 ते 3 दशकांपासून सानप एग्रो इंजिनिअरिंग पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण अशा दोन्ही प्रकारातील शेती अवजार मशिनरी बनवत आहेत। ग्राहकांचा सानप एग्रो इंजिनिअरिंग वरील विश्वास इतका वाढलाय की आता या व्यवसायाचा पसरा जिल्हाभर वाढलाय। त्यात मूळ सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे सोबतच दापूर, नाशिक तालुक्यातील पळसे, निफाड आणि अगदी पिंपळगाव बसवंत पर्यंत हा पसारा वाढलेला दिसतोय। सर्वप्रथम मी या कृषी प्रदर्शन मध्ये या ठिकाणी सानप एग्रो यांच्या स्टॉल वर आलो असता मला या ठिकाणी विविध प्रकारच्या मशिनरी पाहावयास मिळाल्या। यांच्या अगोदर सानप ॲग्रो मशिनरीकडून मी काही मशिनरी पण यांच्या विकत घेतलेल्या, त्यांचा अनुभव बघितला मी। मशिनरींची जी क्वालिटी, तो दर्जेदारपणा या ठिकाणी खूप, त्यांचा सानप ॲग्रोचा खूप चांगला मला अनुभव या ठिकाणी आलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या मशिनरी आहेत त्या काम करण्यासाठी अतिउत्तम आणि सोयीच्या आहेत, जेणेकरून मेंटेनन्सला खूप कमी असं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम पण ते स्वतः त्यांच्या कंपनीमध्ये चालू आहे आणि ते उत्तम प्रकारची सेवा या ठिकाणला या त्यांच्या सानप ॲग्रोच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना पुरवित असतात। त्याचप्रमाणे ज्या सबसिडीवरच्या शासन मान्यता मशिनरी, सबसिडीवरच्या मशिनरी पण त्यांच्याकडं, सर्व प्रकारच्या मशिनरी त्यांच्याकडं उपलब्ध आहेत। आणि मशिनरी घेत असताना दुसऱ्या दुकानातले रेट आणि ह्या दुकानातले रेट याच्यामध्ये मला असं काही तफावत या ठिकाणी ह्या सानप ॲग्रोच्या मशिनरीमध्ये जाणवते आहे। त्याबद्दल मला असं वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सानप ॲग्रो मशिनरीकडनं मशिनरी खरेदी करून अनेक आपल्या शेतीमध्ये होणारे फायदे जे आहेत ते करून घ्यावे असे मी त्या सर्वांच्या वतीनं कळवतो।